सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठं घमासान झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि आता बँकेतलं चित्रही पालटलंय. या निवडणुकीमध्ये राणे विरुद्ध ठाकरे वाद रंगला. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबतही नेहमीच आदर दाखवलाय, पण सिंधुदुर्ग बँकेमध्ये सत्तांतर होताच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामधले बाळासाहेब ठाकरेंचे फोटो हटवण्यात आलेत. उद्धव ठाकरेंबरोबर बाळासाहेबांचा फोटो दालनात होता आणि या फोटोसोबतच सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे सुद्धा फोटो बँकेमधून हटवण्यात आलेत आणि आता त्या जागी केवळ नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. सत्तांतरानंतर बँकेतल्या या घडामोडींची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. आधीच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेबांचा फोटो होता, त्यासोबतच सोनिया गांधी शरद पवारांचा देखील फोटो होता, पण ते फोटो आता हटवण्यात आलेले आहेत आणि फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाच फोटो अध्यक्षांच्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदाशिव लाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सदाशिव, या कृतीची चर्चा होणं अगदीच स्वाभाविक आहे, काय सांगू पाहतात नारायण राणे या कृतीतून? नक्कीच, प्रज्ञा जर पाहिलं असेल तर नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी केव्हाही बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली नव्हती. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर तात्काळ बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे फोटो हटवले आणि त्या ठिकाणी फक्त नारायण राणेंचाच फोटो त्या दालनात ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ही चर्चा जी आहे ती सर्वत्र जिल्ह्यात रंगताना आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने या ठिकाणी जे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोटो होता, त्यामुळे हा फोटो हटवल्याची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळते. मात्र हा फोटो कशासाठी हटवला याचं कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. सदाशिव, काही स्थानिक शिवसैनिकांच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावरती समोर आल्या का? अद्याप तरी काही प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत, मात्र आज काही प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता आहे. कारण अध्यक्ष दालनाच्या निवडीनंतर अध्यक्ष दालनात गेलेल्या अध्यक्षांच्या बसण्याच्या अगोदरच हे फोटो हटवण्यात आले आणि त्यानंतर माध्यमांना ही माहिती मिळाली. मात्र अद्याप तरी या शिवसेनेकडून अधिकृत कोणतीही माहिती किंवा वक्तव्य समोर आलेलं नाही. सदाशिव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.